बस हुई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनूभैया पराडे पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनमताई अभंगराव, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या वतीने गॅस दरवाढ विषयी आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव नाना वाघमारे, शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे, युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे उपस्थित होते। यावेळी बस हुई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार, फडणवीस शिंदे भाई है, महाराष्ट्र में महंगाई छाई है, अब की बार महंगाई की मार, मोदी सरकार हाय हाय, गॅस दरवाढीचा निषेध असो, अशा घोषणा देत आणि लाकडांनी पेटवलेल्या चुलीवर भाकरी भाजत डाळ भात शिजवत अकलूज येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गॅस दरवाढ व महागाई विरोधात राज्य व केंद्र सरकारचा निषेध करून चुलीवर भाकरी करून डाळ भात शिजवून आंदोलन करण्यात आले। दरम्यान युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे म्हणाले की 2013 साली घरगुती गॅसचे दर 410 रुपये इतके होते, तेच दर 2023 रोजी 1150 रुपये झाले। आज राज्य व केंद्र सरकार या दोघांनीही महागाईने सामान्य जनतेचे हाल केले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल, असा इशारा यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनम अभंगराव म्हणाल्या की शिवसेना ठाकरे गटाकडून महागाईच्या विरोधात चुलीवर भाकरी भाजून आंदोलन करून राज्य व केंद्रातील केंद्र सरकारचा आम्ही निषेध करत आहोत, महागाई वाढवून जनतेचे हाल केले आहेत, 2014 सालापासून गॅस सिलेंडरची किंमत तिप्पट वाढली आहे, तर पेट्रोलचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत, उद्योग रोजगार यांची केवळ आश्वासने देऊन दुसरीकडे महागाई वाढवली जात आहे, अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर सरकार काहीच बोलत नाही, महाराष्ट्रावर बोलणाऱ्या इतरांचा सत्कार करायचा आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणायचा असे करून सरकार महागाईपासून जनतेचे लक्ष विचलित करू पाहत आहे। महागाईने जनतेचे जगणे अक्षरशः मुश्किल बनले आहे, जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागणार आहेत, म्हणूनच आज आम्ही चुलीवरील भाकरी भाजून डाळ भात शिजवून आंदोलन छेडत आहोत। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव नाना वाघमारे म्हणाले की मोदी सरकारने गॅस योजना राबवून घराघरात गॅस सिलेंडर दिले, मात्र त्याच गॅसद्वारे लूट करून सरकार तोंडातील घास हिरावून घेणार याची कल्पना जनतेला नव्हती, मात्र आम्ही सरकारच्या गळ्याचा फास खवळल्याशिवाय गप्प बसणार नाही। तसेच यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत म्हणाले की खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपचे मोदी सरकारचे पितळ आज महागाईचा आगडोंब उसळल्याने उभे पडले आहे। तसेच युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे म्हणाले की पेट्रोल गॅस सिलेंडर व वीज यांचे दरवाढ जनतेच्या सहनशीलते पलीकडची आहे, महागाईतून सरकारने शेतकरी आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे, व्यापक स्वरूपात आंदोलन पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही सुभाष काकडे म्हणाले। यावेळी संगीता पवार, डॉक्टर राजश्री क्षीरसागर, मंजुळा धोडमिसे, अनिका आजवे, जयश्री इंगळे, पल्लवी साळुंखे, महादेव बणगर, उमेश जाधव, दत्ताभाऊ साळुंखे, डॉक्टर निलेश कांबळे, दुर्वा अडके, गणेश बनकर, देवा लोखंडे, मिलिंद मोरे, जयेश पराडे, अण्णा पराडे, गणेश पराडे, किरण भांगे, पिंटू चव्हाण, सूरज साठे, अर्जुन लोखंडे, सुजित रंदिरे, अजय नाईक नवरे, सागर लोखंडे, सतीश कुलाळ, सुनील मिसाळ, चेतन लोखंडे, अजय मिसाळ, अमर खंडागळे, गणेश काटे, सचिन लोखंडे, पप्पू जाधव, पप्पू जगताप, नानासाहेब बनगर, गोरख पवार, लाला मगर, अनिल घाडगे, सुनील कांबळे, मनोज जगताप, सुनका जाधव, विकास दळवी, शंकर पाटील व इतर युवा सैनिक उपस्थित होते। प्रतिनिधी फिरोज शेख, टाइम्स 9 मराठी न्यूज, अकलूज, सोलापूर। घरगुती सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडर ही 350 रुपये दरवाढ केलेला आहे। हे सरकार नुसताच घर गरीब जनतेचा छळ करण्यासाठी सरकार निर्माण झालेलं आहे आणि नुसताच म्हणतात आजचे दिन आएंगे, आजचे दिन आएंगे, आजचे दिन आएंगे। एका शेतकऱ्याचे आणि या मायमाऊलींची तुम्ही एक छळवणूक करताय आणि त्यांचं कंबरडं मोडताय। तुम्ही म्हणताय की आज आम्ही सिलेंडरचं 300 रुपये सबसिडी देऊ, सबसिडी पण मिळत नाही आमच्या गोरगरीब जनतेला, आणि तुम्ही म्हणताय की आम्ही आजचे दिन आएंगे, तुमचे हेच आजचे दिन का? आज आम्ही ही जी भाकरी करपवलेली आहे हे फक्त आम्ही मोदी सरकारसाठीच बनवलेली आहे, आणि ही करपवलेली भाकरी ही फक्त मोदी सरकार
आणि ते फडणवीस यांच्यासाठी केलेले आहे, कारण यांनी गोरगरीब जनतेची फसवणूक करत आहे। आजचे दिन आएंगे म्हणत या सिलेंडरची दरवाढ केलेली आहे, या व्यवसायिकांची दरवाढ केलेली आहे, या सिलेंडरची दरवाढ कमी झालीच पाहिजे। त्यामुळे आम्ही आज सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेच्या वतीने माळशिरस तालुका अकलूज मध्ये आज आम्ही हे आंदोलन घेत आहे आणि आम्ही त्याचा सर्वजण निषेध करत आहोत। लवकरात लवकर हे गॅस